कार्यात्मक व्याकरण शब्दांच्या जाती यामध्ये विशेषण हा उपघटक आज आपण अभ्यासणार आहोत. मुलांनो, व्यक्ती, वस्तू, पदार्थ, प्राणी, पक्षी, त्यांचे गुण, काल्पनिक वस्तू यांना जी नावे दिली आहेत त्यांना नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ पर्वत, राम, कविता, शौर्य इत्यादी. त्याचप्रमाणे एकाच नामाचा उच्चार वारंवार होऊ नये म्हणून नामाबद्दल जो शब्द वापरतात त्याला सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ मी, आम्ही, आपण, तू, तुम्ही, कोण, काय इत्यादी हे आपण मागील तासाला अभ्यासले आहे. चला तर मग आज आपण विशेषण म्हणजे काय हे काही उदाहरणाद्वारे समजावून घेऊयात. तर पहा मुलांनो, निळे आकाश यामध्ये आकाश हे नाम आहे आणि आकाश या नामाविषयी निळे या शब्दाने विशेष माहिती सांगितली आहे म्हणून निळे हा शब्द विशेषण आहे. देखना पक्षी, पक्षी हे नाम आहे आणि पक्षी या नामाविषयी देखना या शब्दाने विशेष माहिती सांगितली आहे म्हणून देखना हे विशेषण आहे. आंबट बोरे, बोरे हे नाम आहे आणि आंबट या शब्दाने बोरांविषयी विशेष माहिती सांगितली आहे म्हणून आंबट हा शब्द विशेषण आहे. मोठे धरण यामध्ये धरण हे नाम आहे मग धरण या नामाविषयी मोठे या शब्दाने विशेष माहिती सांगितली आहे म्हणून मोठे हा शब्द विशेषण आहे. पांढरी टोपी, टोपी हे नाम आहे मग टोपी कशी आहे तर पांढरी आहे मग पांढरी या शब्दाने टोपी विषयी विशेष माहिती सांगितली आहे म्हणून पांढरी हा शब्द विशेषण आहे. मंजूळ आवाज, आवाज कसा आहे मंजूळ आहे. आवाज हे नाम आहे आणि आवाज या नामाविषयी मंजूळ या शब्दाने विशेष माहिती सांगितली आहे म्हणून मंजूळ हा शब्द विशेषण आहे. हसरा चेहरा, चेहरा कसा आहे तर हसरा आहे. चेहरा हे नाम आहे आणि चेहरा या नामाविषयी हसरा या शब्दाने विशेष माहिती सांगितली आहे. त्याचप्रमाणे हिरवा पोपट, पोपट कसा आहे तर हिरवा आहे. मग पोपट हे नाम आहे आणि हिरवा या शब्दाने पोपट या नामाविषयी विशेष माहिती सांगितली आहे म्हणून हिरवा हे विशेषण आहे. ऐटदार चाल, चाल कशी आहे तर ऐटदार आहे. चाल हे नाम आहे आणि ऐटदार शब्दाने चाल या नामाविषयी विशेष माहिती सांगितली आहे म्हणून ऐटदार हा जो शब्द आहे तो विशेषण आहे. त्याचप्रमाणे थोडी गंमत, गंमत किती आहे तर थोडी आहे. मग गंमत हे नाम आहे आणि गंमत या नामाविषयी थोडी या शब्दाने विशेष माहिती सांगितली आहे म्हणून थोडी हा जो शब्द आहे तो देखील विशेषण आहे. म्हणजेच निळे, देखना, आंबट, मोठे, पांढरी, मंजूळ, हसरा, हिरवा, ऐटदार, थोडी हे शब्द अनुक्रमे आकाश, पक्षी, बोरी, धरण, टोपी, आवाज, चेहरा, पोपट, चाल, गंमत या नामांबद्दल विशेष माहिती सांगतात. चला तर मग आपण विशेषणाची व्याख्या पाहूयात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. चला तर मग मुलांनी आज आपण कार्यात्मक व्याकरण शब्दांच्या जाती यामधील विशेषण हा उपघटक अभ्यासला. यावर आधारित काही प्रश्न पाहूयात.